अहो तुम्हीच म्हणालात ना, आपला इतिहास विसरायचा असेल तर पन्हाळ्याचा इतिहास कामी येतो. बायकांच्या तोंडी लागत नाही म्हणजे काय? यू आर डॉमिनेटिंग बुबा. आपण का आलोय पन्हाळ्या? त्या बाईच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी सुंदर खून झाला असेल का? एक फिल्म आहे ज्याच्यात पन्हाळ्याची हिस्ट्री म्हणजे अगदी सिद्धीजवळशी झालेली लढाई, बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलेली पावनखिंड, याच्याबद्दल बाळकृष्ण गाईड हा तिथे आलेल्या दोन कपलना सांगत असतो त्याची इतिहास आणि ती लढाई. पण त्याचवेळी या दोन कपल्सच्या आतमध्ये चाललेली एक लढाई, इतिहासाला उत्तर नाही पण आत्ता वर्तमानाला उत्तर आहे आणि इतिहासातनं शिकण्यासारखं. तर ती लढाई त्यातलं एक जे कपल आहे, मी फोटोग्राफर आहे आणि तो अजय त्याची बायको आणि त्यांच्यात असलेला अजय जो खरा ज्याच्याकडे उपजत कला आहे, उपजत एक असा डोळा आहे की त्याच्या बायकोला नेहमी वाटतं की जर वसंत ऋतू तिने पाहिला असेल किंवा त्याच्यातला भारद्वाज बघितला असेल तर तो याच्या फोटोत जास्त दिसला, वसंत ऋतू जास्त दिसला, किंवा पाऊस तिने जो बघितलेला आहे तो माझ्या फोटोत खरा पाऊस दिसला तिला. असा डोळा असलेला माणूस जेव्हा त्याला फक्त सुपरस्टारचे फोटो काढायचे अशी जेव्हा त्याला इच्छा निर्माण होते तेव्हा तो कुठेतरी हरवतो आहे का कुठल्या तरी स्वप्नात. तर ते कॅरेक्टर आहे माझं की तो हरवलेला फोटोग्राफ. मी मकरंद देशपांडे, पाहत रहा ओनली मी.